नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आलो आहे आज पांडवलेणी बघण्यासाठी नाशिकमध्ये. नाशिकवरून पांडवलेणीचं अंतर 4 ते 5 किलोमीटर आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकले मी, तुम्ही चेक करून घ्या. तर मित्रांनो, नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक आहे आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच, मात्र पर्यटन नगरी म्हणूनही नाशिक शहर ओळखले जाते. नाशिक शहर हे ऐतिहासिक ठेवा जपणारं शहर आहे. तर चला मित्रांनो, पांडवलेणीचा इतिहास बघूया. महाराष्ट्र हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा साक्षीदार आहे. संपूर्ण देशात असणाऱ्या 1200 प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल 680 लेण्या महाराष्ट्रात आहेत. त्यात या पांडवलेणी किंवा त्रिरेश्मी बौद्ध लेण्यांचा देखील समावेश होतो. 24 लेण्या या ठिकाणी आहेत. काही लेण्यामधील मूर्ती अजूनही चांगल्या स्वरूपात आहेत, तर काही खंडित स्वरूपात शिल्लक आहेत. बुद्धस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने, जैन तीर्थकार ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिका देवी यांच्या मूर्ती, 5 पांडव दृश्य मूर्ती, भीमाचा गदा, कौरव मूर्ती, इंद्रसभा, देवदेविकांच्या मूर्ती ह्या सर्व लेण्यांमध्ये आहे. मात्र या ठिकाणी मूर्तीची शिल्पकला जबरदस्त आहे. ही लेणी 2500 वर्षापूर्वीचीच येथे पाली भाषेतील शिलालेख आहे. त्यावरून ही लेणी 2000 वर्षापूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.